लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं इंडक्टन्स आर इन पॅरल या व्हिडिओमध्ये मोस्ट टाइम पसलेला तुमचा एनर्जी स्टोर्ड इन एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर ठीक आहे इंडक्टरमध्ये किती एनर्जी स्टोर्ड होत आहे ते आपल्याला त्यासाठी आपल्याकडे बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे आपल्याला माहित आहे डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी हे कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे फोर्स पॉवर युनिट पॉझिटिव्ह चार्ज बरोबर की नाही एफ बाय क्यू फोर्स पॉवर युनिट पॉझिटिव्ह चार्ज हा एक एक्सप्रेशन माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी जर स्मॉल स्मॉल काय केलं मी डी एफ केलं तर चार्ज पण काय करून घेऊ शकता तुम्ही स्मॉल डी क्यू करून घेऊ शकता ठीक आहे एक एक्सप्रेशन माहीत असणं गरजेचं आणि दुसरा ई इज काय असतं वी बाय डी अन V मंजर का ही तो ये एमएफ ई बाय डी ठीक है ई बाय डी सर या सरगर्द या फॉर्मूलेंस आपने यूज़ कर रहे इक्वेशन नंबर आपको दस्त वन मनविया यार इक्वेशन नंबर टू मनविया बाय द डेफिनेशन ऑफ वर्क डन वर्क डन सर डेफिनेशन वर्क डन इज डेफिनेशन का है वर्क इज इज़ीगुड का फोर्स व डिस्प्लेसमेंट फोर्स इन्टू डिस्प्लेसमेंट आता बघा इथं काय केलं स्मॉल वर्ड घेतलं डिस्प्लेसमेंट फिक्स असणार आहे का कारण की तुम्ही एक्सप्रेशन जर घेत असेल तर हे डिस्टन्स मी कसं ठेवतो फिक्स ठेवतो म्हणजे वॅरेबल का होऊन फोर्स होऊन जाईल म्हणून काय केलं मी डी डब्ल्यू इज इकडून काय डी एफ इन टू काय येस येसच्या वेळी काय घेतलं मी तर डी घेतलं आहे ठीक आहे व्हॅरेबल कोण आहे एफ आहे डी नाही आहे डी कसं आहे फिक्स आहे डी एफ इन्टू डी चला डी एफ मी तुम्ही काय करू शकतो इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन वन फॉम इक्वेशन वन इक्वेशन वन काफ बायू डीएफ बाय डी क्यू देरपुरएफ इज इक्वल टू का ई इंटू काू बस अपन डी एफ चुएल ई इंटू डी क्यू डी डब्ल्यू इज इक्वल टू dQ इंटू डी क्यू एज इट इज ठीक है फिर अपन डीएफ चुएल टाइक डीएफ डी क्यू ओके आता राहिलं काय ई म्हणजे काय लिहू शकतो आपण ई बाय डी काय लिहू शकतो आपण ई बाय डी आपण आता ई चुल काय लिहिणार ई स्मॉल ई बाय डी ठीक आहे स्मॉल ई बाय डी ई म्हणजे काय ई एम एफ आणि डी क्यू ॲज इट इज आणि डी ॲज इट इज ठीक आहे हा डी कॅन्सल आर डी कॅन्सल काय बोललं तुमचं फक्त ई इन टू डी क्यू डी डब्ल्यू इज इकूड करायचं मला इंटू डी याला इक्वेशन नंबर थ्री माना फ्रॉम इक्वेशन थ्री फ्रॉम इक्वेशन थ्री का डी डबलूज इक्ट का ई इंटू डी अपन इंटीग्रेशन अपना इंटीग्रेस जीरो वर्क डन टू कंप्लीट वर्क डन जो चार्जेस पण काय होते झिरो टू कॉम्प्लीट क्यूपर्यंत चार्जेस काय होते झिरो टू कॉम्प्लीट क्यूपर्यंत म्हणजेच काय करणार आपण त्याला आयच्या टर्म्समध्ये चार्ज चार्ज आपण काय करंट असतं आयच्या टर्म्समध्ये लिहिणार ठीक आहे चला डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन काय येणार आहे डब्ल्यू त्याच्या अगोदर आपण सगळं व्हॅल्यू फूट करून घेऊ ठीक आहे त्याच्यानंतर आपण करूया काय झिरो टू डब्ल्यू डी डब्ल्यू ईची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण ई व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण याल डी आय बाय डी टी यल डी आय बाय डी टी इंटू काय डी क्यू यल डी आय बाय डी टी इंटू टी ठीक आहे याला मी रिअरेंज करतो व्यवस्थित बघा झिरो टू यल यल कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघून गेला इंटिग्रेशनच्या बाहेर आहे ठीक आहे झिरो टू आय हा काय झिरो टू आय मग काय राहिलं तुमचं डी आय ॲज इट इज पण इथं काय केलं मी डी क्यू बाय डी टी केलं या डी टी लिकडे शिफ्ट केलं डी क्यू बाय डी टी डी क्यू बाय डी टी काय असतं आय म्हणजे काय याल इंटिग्रेशन ऑफ झिरो टू आय डी आय ॲज इट इज आणि डीक्यू बाय डी टीचं काउं जाईल आय डी क्यू बाय डी टीचं काउंट जाईल आय ठीक आहे मग इथं का इंटिग्रेशनमध्ये काय डी डब्ल्यू झिरो टू डब्ल्यू डब्ल्यूचं इंटिग्रेशन काय डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन काय डब्ल्यू डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन काय डब्ल्यू झिरो टू डब्ल्यू यल इंटिग्रेशनमध्ये काय राहिलं आय इन टू डी आय काय झिरो टू आय झिरो टू आय इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स एक्स रेस टू एन डी एक्स काय असो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन इथं काय आहे आय डी आय म्हणजे काय येणार आय बाय टू डब्ल्यूचं इंटिग्रेशन काय डब्ल्यू मायनस झिरो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज इ कुठ काय यल एज इट इज याचं इंटिग्रेशन काय म्हणून जाईल आय स्क्वेअर बाय टू याचं इंटिग्रेशन काय होऊन जाईल आय स्क्अर बाय टू लिमिट काय टाकायचं झिरो टू आय म्हणजे काय होणार एल आय स्क्वेअर बाय टू मायनस झिरो म्हणजे काय होणार आहे डब्लू मायनस झिरो काय होणार आहे डब्ल्यू वन बाय टू आणि एल ॲज इट इज आणि आय स्क्वेअर ॲज इट इज वन बाय टू एल आय स्क्वेअर वन बाय टू एल आय स्क्वेअर हे झालं तुमचे एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर सिम्पल एक्सप्रेशन आहे मोस्ट आय हॅम्पी आहे ठीक आहे फक्त तुम्हाला रिअरेंज करणं गरजेचं होता ई इजूट काय असतं एफ बाय क्यू त्यालाच मी काय केलं स्मॉल घेतलं स्मॉल डी एफ बाय डी क्यू करून घेतला म्हणजे ई इझिट काय असतं वी बाय डी पोटेन्शियल ग्रॅडियंटच्या फॉर्मनुसार मग वीला काय रिप्लेस केलं ईने आणि ई म्हणजे काय ई एम एफ वी म्हणजे पण काय ई एम एफ ठीक आहे चला डी डब्ल्यू इज काय डी एफ इंटू डी करून घेतलं का कारण की तर डिस्टन्स फिक्स्ड आहे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे म्हणून वायरेबल कोण आहे फोर्स आहे मग फोर्स इज का ई इन्टू डी क्यू मग डी डी गेट कॅन्सल म्हणजे फक्त उरलं काय तुमचं ई इन टू डी क्यू ठीक आहे आणि ई इन टू डी क्यू उरल्यानंतर एल डी आय बाय डी क्यू आणि डी आय बाय डी क्यू बाय डी टीला काय करून घेतलं आय चार्ज पर युनिट टाईम काय असतं करंट मग आय आय डी आय मग आय स्क्वेअर बाय टू आय स्क्वेअर बाय टू मायनस झिरो म्हणजे काय भेटलं मला वन बाय टू एल आय स्क्वेअर सेम बघा एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटीला काय असतं वन बाय टू सी वी स्क्वेअर असतं ठीक आहे याबद्दल आपण सॉल्व ठीक आहे या व्हिडिओ मध्ये आपण इथं थांबणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत म्युच्युअल इंडक्ट